विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना किंवा वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दिवसभर कोर्टात बसून राहण्यासारखी सौम्य शिक्षा कोर्ट सुनावतं. पुण्यामध्ये मात्र दोन बड्या बांधकाम व्यावसायिकांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी 60,000 रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आलाय. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं झालेली पुण्यातली ही पहिलीच शिक्षा आहे. श्यामकांत शेंडे आणि सुनील नहार दोघं मित्र आणि बांधकाम व्यवसायातील पार्टनर. आता दोघांना एकत्र शिक्षा झाली. शेंडे आणि नहार यांनी बावधन इथे पेबल 2 नावानं गृहप्रकल्प उभारलाय. मात्र हा गृहप्रकल्प उभारत असताना त्यांनी पर्यावरण नियमांचं उल्लंघन केलं. त्यावर दोघांच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे MPCB कोर्टात केस केली. त्याचा निकाल नुकताच लागला. कोर्टानं या दोघांना दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. तसंच प्रत्येकी 60,000 रुपयांचा दंडही केला. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात झालेली ही पहिलीच शिक्षा आहे. आपण ह्या केसेस लावलेल्या आहेत कारण ह्या लोकांनी जे कायद्याचं बंधन असतं बिफोर कन्स्ट्रक्शन ते पाळलेलं नव्हतं, म्हणून त्यांच्यावर ह्या केसेस लावल्या होत्या. त्यांनी कोर्टासमोर येऊन त्यांचं म्हणणं मांडलं आणि कोर्टाने त्यांना शिक्षा केली. त्यांना फाईन लावलेला आहे. आपण बघितलं तर 1 दिवसाची त्यांना इम्प्रिझनमेंट, 1 डे इम्प्रिझनमेंटही त्यांना झालेली आहे. विशेष म्हणजे शेंडे आणि नहार या दोघांनीही कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आणि आपला हा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे शिक्षा सुनावताना कोर्टानं उदारता दाखवावी अशी याचनाही कोर्टाला केली. त्यामुळे 1 दिवसाच्या शिक्षेवर निभावलं. अन्यथा अशा गुन्ह्यात 1,00,000 रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात MPCB 70 केसेस दाखल केल्या आहेत, पण शिक्षा झालेली ही पहिलीच केस आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही शेंडे आणि नहार या दोघांशीही संपर्क साधला. मात्र या दोघांनीही कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. त्यांनी लेखी स्वरूपात आपलं म्हणणं पाठवलंय. त्यात कोर्टात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. मात्र त्याचबरोबर पर्यावरणाचे निकष पाळण्यासाठी झालेल्या दिरंगाईला पर्यावरण विभागाला जबाबदार धरलाय. पर्यावरणाचेच नाही तर इतरही नियम बांधकाम व्यावसायिक सर्रास धाब्यावर बसवतात. बांधकाम प्रकल्पावर मजुरांच्या मृत्यूच्या घटनांमधून ते समोरही आलंय. मात्र अधिकारी आणि राजकारणी यांच्याशी असलेल्या हितसंबंधांमुळे त्यांना काहीही होत नाही. त्यामुळेच मुजोर झालेल्या बिल्डर लॉबीसाठी शेंडे आणि नहार यांना झालेली शिक्षा एक धडा ठरावा. त्याचबरोबर अशा खटल्यांची सुनावणी जलद होऊन लवकर निर्णय लागावेत अशीच पर्यावरण प्रेमींची अपेक्षा आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.